हॅलो इरिवन आजपासून आपण काय करणार आहेत आजपासून जेवढे पण आपले चॅप्टर आहेत क्लास टेनमधले त्यांच्याबद्दल आपण त्यांची बुक रिडिंग करून घेणार आहोत हे व्हिडिओ पाहताना एक काम करायचं तुमचं एक काम आहे की तुम्ही काय करायचे बुकमध्ये बुक, बुक तुमच्यासमोर टळायचे आणि बुक्स द रिडिंग माझ्यासोबत करायचं आणि जे कन्सेप्ट मी इथं तुम्हाला सांगणार आहे बुक रिडिंग करताना त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत म्हणजे कसं होईल मी तुम्हाला सांगत जाईल तुम्ही बुक बुक तुमच्या बुकमध्ये पाहत राहणार आणि तुम्हाला त्या बुकमधल्या सगळ्या कन्सेप्ट या रिडिंग करताना क्लिअर होऊन जातील हे तुमच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू अत्यंत महत्त्वाचं लेक्चर असेल आणि याच्यानंतरसुद्धा मी तुम्हाला ग्रॅव्हिटेशनवर वेगवेगळे सेपरेट लेक्चर बनवणार आहे ह्या लेक्चरचा एक पर्पज आहे की तुम्हाला बुकमधल्या सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर झाल्या पाहिजे म्हणून मी हे लेक्चर बनवत आहे तर आज आपण पहिल्या लेक्चरपासून स्टार्ट करू की पहिल्या लेक्चरमध्ये नेमके कोणते पॉईंट आपल्याला महत्त्वाचे असतील आणि कोणकोणत्या गोष्टींमधून आपल्याला क्वेश्चन विचारले जातील तसेच काय होतं माहिती का होता? हे जे चॅप्टर होतं ते आधी ट्वेल्थला पण आहे आणि त्याच्यामधल्या भरपूर कॉन्सेप्ट तुम्हाला इथं दिलेले आहेत तर मी ट्वेल्थला पण शिकलेलं आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे की कोणत्या गोष्टी या रिपीट रिपीट विचारल्या जातात ग्रॅविटेशन चॅप्टर जे होतं प पहिलंच चॅप्टर तुम्हाला ग्रॅव्हिटेशन दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे भरपूर लोकां लोकांना थोडंसं डिफिकल्ट जात असेल एक काम करायचं आहे हे जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये संपूर्णतः तुम्ही फक्त रिडिंग करण्यावर लक्ष द्यायचं आहे की रीडिंग करताना आपल्यांना कोणता प्रॉब्लेम फेस होतात आणि माझ्यासोबत रिडिंग करा म्हणजे कसं येईल तुम्हाला अडचण येणार नाही मी काही ट्रिक्स सांगेल मध्ये प्रत्येक लाईनला कोणत्या गोष्टीला अंडरलाईन करायची कोणती गोष्ट तुम्हाला महत्त्वाची असेल त्या सगळ्या गोष्टी सांगेल तर या लेक्चरमध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी शिकायच्या आहेत ते, ते... ते तुम्हाला ह्या हा जो बॉक्स आहे याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी शिकायच्या आहेत त्या सगळ्या क्लिअर केलेल्या आहेत तुम्हाला काय करायचं माहिती ते का सगळ्यात आधी ग्रॅव्हिटेशन शिकायचं आहे या ग्रॅव्हिटेशन हा जो पॉईंट असेल त्याच्यात तुम्हाला न्यूटनने ग्रॅव्हिटेशन कसं डिस्कवर केलं न्यूटनबद्दलची माहिती तसेच ग्रॅव्हिटेशनल लॉ कोणता आहे त्यात न्यूटनचा त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली गेलेली असेल ते न्यूटन युनिव्हर्सल ग्रॅ लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन याच्याबद्दल तुम्हाला इथं ह्या पॉईंटमध्ये कवर केलेलं असेल त्याच्यानंतर सर्क्युलर मोशन काय असते आणि सेंट्रिपिटल फोर्स काय असतो याच्याबद्दल तुम्हाला विचारलं जाईल आता बा हा जो पॉईंट आहे त्याच्यामधून क्वेश्चन कसा निघतो की सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स याच्यामध्ये डिफरन्स काय आहे असा क्वेश्चन निघू शकतो त्याच्यानंतर केप्लर्स लॉ हां हे जे केप्लर्स लॉ हा जो पॉईंट आहे केप्लर्स लॉचा केप्लर्स यांनी तीन लॉ दिले होते वन टू आणि थ्री तर हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू अत्यंत महत्त्वाचे आहे तीन मार्क्सला तुम्हाला विचारू शकतात की स्टेट अँड एक्सप्लेन स्टेट अँड एक्सप्लेन केप्लर्स लॉ केप्लस लॉ तुम्हाला डायरेक्टली विचारले जातात आणि जवळपास नाईंटी पर्सेंट पॉसिबिलिटी असते की केप्लस लॉ विचारले जातात त्याच्यानंतर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ इथंही जी स्मॉल जीबद्दल विचारलं जातं आणि याच्यावर न्यूमेरिकल जास्त न्यूमेरिकल कशावरून येतील न्यूमेरिकल ते न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन ग्रॅव्हिटेशनवर आणि ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर आणि एस्कॅप वेलॉसिटीवर एस्कॅप जी कन्सेप्ट एकदा माहीत पडली तर तुम्ही इझिली न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकतात तर हे सगळे टॉपिक आहेत जे आपल्याला या बुकमध्ये शिकायचे आहेत तर तुमचं मनात ही कन्सेप्ट क्लिअर करून घ्या की आपल्याला ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय ते शिकायचं आहे न्यूटनने ग्रॅव्हिटीचा शोध कशा पद्धतीने लावला ते शिकायचं आहे न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय आहे आणि सर्क्युलर मोशन म्हणजे काय असतं सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय असतं आणि केपलरचे तीन लॉ कशा पद्धतीने आपण एक्सप्लेन करू शकतो फ्री फॉलची पण कन्सेप्ट आहे फ्री फॉलवर न्यूमेरिकल दिलेले आहेत दोन ते तीन न्यूमेरिकल आहेत ते मी तुम्हाला शिकूनच दिल ते त्या पद्धतीने एस्कॅप व्हेलॉसिटीची कन्सेप्ट आहे एस्कॅप व्हलॉसिटीची कन्सेप्ट त्याच्यावर निवड इतके न्यूमेरिकल नाहीत जर न्यूमेरिकल विचारतील तर न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आणि फ्री फॉलोअरच विचारतील तर आपण त्या गोष्टींवर जास्त कॉन्सन्ट्रेट करून घेऊ ठीक आहे चला मग स्टार्ट करू की आपल्यांना फर्स्ट लाईनपासून आपण कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने आपण रीड करू स्टार्ट करू इथं पहिली लाईन दिली वॉट आर द इफेक्ट ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन ऑब्जेक्ट हे बा हे कॅन यू रिकॉल का असतं माहिती आहे का तुम्ही नाईन्थ एट सेवन ह्या स्टँडर्डमध्ये काहीतरी गोष्टी आपण फोर्सबद्दल हे बिल्डअप केलेल्या जातात जर तुम्हाला आठवत नसेल तर ठीक आहे परंतु मी सांगून देतो की नाईन एट सेवनमध्ये ज्या गोष्टी असतात त्याचा थोडासा रिकॅप ह्या गोष्टीमध्ये घेतला असतो so, कॅन कॉलमध्ये मग तुम्हाला आठवतं का नाही आठवते ते पाहू पण आता फर्स्ट लाईन दिली की व्हॉट आर द इफेक्ट ऑफ अ फोर्स ॲक्टिंग ऑन ऑन अँड ऑब्जेक्ट तर जर एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय होत असेल तर त्याच्यावर काय इफेक्ट पडतो हे तुम्हाला सांगायचं आहे तर काय इफेक्ट पडत असेल एक तर एखादा ऑब्जेक्ट असेल त्याला वन साईडने तुम्ही फोर्स अप्लाय केला तर तो मोशनमध्ये येतो हे सगळ्यांना माहिती आहे समजा मी एखादी हां एखादा बॉल घेतला ओके त्याला फोर्स लावला तो तो कुठं जाणार आहे वरती जाणार आहे ना तर तो काय होतो मोशनमध्ये येतो जर आपण एखाद्या ऑब्जेक्टला फोर्स लावला तर तो काय असतो मोशनमध्ये येत असतो ठीक आहे ही एक गोष्ट झाली समजा एखादी वस्तू मू होत आहे आणि तुम्ही त्याला ऑपोजिट फोर्स लावला तर काय होईल ती वस्तू काय होईल थांबून जाईल ओके ती स्टॉप होईल तर हे असतात फोर्सचे इफेक्ट अजून दुसरी गोष्ट समजा पीठ पीठ असेल किंवा एखादी वस्तू असेल तिच्यावर तुम्ही फोर्स लावला जमिनीवर आहे ती वस्तू आणि तिच्यावर फोर्स लावला ला। तर तिचा शेप चेंज होतो ठीक आहे हा पण एक इफेक्ट आहे की एखाद्या वस्तूवर जर आपण फोर्स लावला तर ती त्याचं काय करते शेप चेंज करते आणि जी वस्तू शेप चेंज करते त्याला आपण म्हणतो डिफॉर्मेशन झालं असं म्हणतो ठीक आहे तर ह्या लाईनवरून आपल्यांना ह्या लाईनचं तुम्ही आन्सर देऊ शकता वॉट आर द इफेक्ट ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन ऑब्जेक्ट एखाद्या वस्तूवर जर फोर्स अप्लाय केला तर त्या ऑब्जेक्टवर काय इफेक्ट होतो एक तर ती वस्तू जी असेल ती मोशनमध्ये येते किंवा ती वस्तू असते जी मोशनमध्ये असेल ती काय होते स्टॉप होते एका जागा थांबते किंवा त्या वस्तूचा शेप चेंज होतो त्या वस्तूचा स्ट्रक्चर चेंज होतं असं तुम्ही म्हणू शकता मग ही लाईन तुमची क्लिअर झाली तर व्हॉट आर द टाईप ऑफ फोर्सेस असंही विचारलेलं आहे की कोणकोणत्या टाईपच्या फोर्सेसला तुम तुम्ही, तुम्ही तुम्हाला माहिती आहे तर असतात मॅग्नेटिक फोर्स मॅग्नेटमध्ये जो असतो तो मॅग्नेटिक फोर्स असतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऐकलं असेलच कुठंतरी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे नंतर असे फोर्सेस असतात ज्याच्यामुळे मोशन होते नंतर फ्रिक्शनल फोर्स नावाचा एक फोर्स असतो हे सगळे फोर्सचे टाईप असतात तर हे टाईप तुम्हाला माहिती अस माहिती असतील तर ठीक नाही तर आपल्याला फक्त इथं ग्रॅविटेशनल फोर्सच शिकायचं आहे व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर आपण एखाद्या सातवी आठवीच्या मुलाला विचारलं की ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल तुम्हाला काय माहिती आहे तर तो सांगेल की एखादा पृथ्वी एखादा ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करत असेल तर त्या फोर्सला म्हटलात ग्रॅव्हिटेशनल फोर्स तर ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सची उत्पत्ती कशी झाली ते आपल्याला या पूर्ण युनिटमध्ये शिकायचं आहे तर हे तुम्हाला लक्षात आलं की या तीन लाईनचा तीन लाईनमधून तुम्हाला काय शिकायला भेटलं वी हॅव सीन इन द प्रिवियस स्टँडर्ड दॅट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स अँड इट ॲक्ट्स नॉट ओनली बिट्वीन टू ऑब्जेक्ट ऑन द अर्थ बट ऑल्सो बिट्वीन एनी टू ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स तर हे एकदम मोठं वाक्य होतं आणि याच्यात मेन काय असेल की आपल्याला माहिती आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा एक युनिव्हर्सल फोर्स आहे तर युनिव्हर्सल फोर्सचा अर्थ काय युनिव्हर्सल फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशनल जो फोर्स असतो तो फक्त अर्थवर असणाऱ्या दोन ऑब्जेक्टमध्ये असत असतो असं नाही की एखादी वस्तू आहे ती अर्थवर आहे त्या दोघांमध्येच ग्रॅव्हिटेशनल फोर्स थो थो असेल अशी गोष्ट नाही युनिव्हर्सल या वर्डचा अर्थ असतो की जगात म्हणजे पूर्ण युनिवर्समध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स नावाचा फोर्स असतो ठीक आहे पुढे म्हटलं गेलेलं आहे की नॉट ओनली बिट्वीन टू ऑब्जेक्ट की अर्थवरच्या दोन ऑब्जेक्टमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स नसेल जर तो युनिव्हर्सल नसता तर फक्त तो पृथ्वीवरच अप्लाय असता पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय युनिव्हर्सल आहे युनिव्हर्सल म्हणजे तो ऑ कोणत्याही दोन ऑब्जेक्टमध्ये असेल फक्त अर्थपुरता त्याची रेंज नाही आहे त्याची रेंज पूर्ण युनिवर्समध्ये आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुम्ही चंद्रावर गेले तिथंही तुम्हाला जाणवणार आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुम्ही गुरुग्रहावर गेले तिथेही तुम्हाला जाणवणार आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा गुरुग्रह आणि पृथ्वी या दोघांमध्येही ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो आणि तेच आपल्याने शिकायचं आहे की दोन ग्रहांमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती असतो कसा कॅल्क्युलेट करावा तेच आपल्याने शिकायचं आहे सगळ्यात आधी कोणतीही गोष्ट शिकण्याआधी ती गोष्ट कोणी डिस्कवर केली ते महत्त्वाचं असतं म्हणून लेटस नाव लर्न हाऊ दिस फोर्स वॉज डिस्कवर्ड पुढची लाईन आहे की कशा पद्धतीने हा फोर्स डिस्कवर झाला ते आपल्याला शिकायचं आहे तर आता आपल्याला माहिती आहे की ॲज वी लर्न द फेनोमिनन ऑफ ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन स जगातल्या सगळ्यात मोठ्या सायंटिस्टमध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं असे आपले सर आयझॅक न्यूटन यांनी जो ग्रॅव्हिटेशन आहे ग्राविटेशन जी फेनोमेनोन आहे ती डिस्कवर केली डिस्कवर करणं म्हणजे काय असतं माहिती आहे कोणाला तर डिस्कवर म्हणजे एखादी वस्तू आधीच एक्झिस्ट आहे एखादी वस्तू आधीच एक्झिस्ट एक आहे आणि तिला शोधणं म्हणजे काय असतं डिस्कवर करणं ग्रॅव्हिट असं नव्हतं की आयझॅक न्यूटन यांनी शोधलं त्याच्यानंतरच समजलं की ग्रॅव्हिटेशन आहे त्याच्या आधी होतं का हां होतं जगात ग्रॅव्हिटेशन होतं पण आयझॅक न्यूटनने सांगितलं की ह्या गोष्टीला ग्रॅव्हिटेशन म्हणतं म्हणून ग्रॅव्हिटेशनचा डिस्कवर कोणी केलं तर ते केलं होतं सर आयझॅक न्यूटन यांनी ॲज द स्टोरी गोस ही डिस्कवर द फोर्स बाय सीइंग अँड ॲपल सिंग अँड ॲपल फॉल फ्रॉम अ ट्री ऑन द ग्राउंड तर एक दिवशी काय होतं एका बगीचेत ते वसलेले होते एक झाड होतं ॲपल ट्री त्याच्यावर ॲपल लागलेले होते जे न्यूटन होते ते बसलेले होते खाली आणि काय पाहिलं त्यांनी की हे जे ॲपल आहे ते झाडावरून खाली पडताना त्यांनी पाहिलं ठीक आहे आता मी तुम्हाला पहिल्या लाईनमध्ये सांगितलं होतं की फोर्सचा इफेक्ट का असतो व्हॉट आर द इफेक्ट ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट एखादा एखाद्या वस्तूवर जर फोर्स अप्लाय झाला तर ती काय येते मोशनमध्ये येते ओके okay? hmm? तर त्याच पद्धतीने ही हा जो ॲपल होता तो खाली पडतोय म्हणजे मोशन ते मोशनमध्ये तर त्याच्यावर कोणता तरी फोर्स तर अप्लाय असेल ना तर तो ॲपलवर कोणता फोर्स अप्लाय असेल असा विचार कोणी केला सर आयझॅक न्यूटन यांनी ठीक आहे ही वंडर्ड वाय ऑल ॲपल्स फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड अँड नॉट अँड नॉट अँड अँगल टू द व्हर्टिकल मग त्यांनी विचार केला की हे ट्री आहे याच्यावरचा जो ॲपल आहे तो व्हर्टिकली डाउनवर्डच का जातो आहे ते असं हॉरिजेंटल का निघत नाही आहे किंवा ते असे का जात नाही ठीक आहे किंवा ते वरती का जात नाही असा त्यांनी विचार केला की असं का होतं आहे की जे ॲपल आहे तो नेहमी खालीच खाली का येतो आहे त्याचं खाली येण्याचं पर्पज काय तर न्यूटन यांच्या मनात ही कन्सेप्ट आली की जे ॲप्पल आहे ते खाली खालीच का येते आहे असे असा ह्या पद्धतीने का जात नाही आहे तर तेव्हा त्यांच्या डोक्यात आलं की आफ्टर मच थॉट आफ्टर मच थॉट ही केम टू द कन्क्लुजन दॅट द अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग द ॲपल टुअर्ड इट सेल्फ अँड दिस अट्रॅक्टिव्ह फोर्स मस्ट बी डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ मग भरपूर त्यांनी विचार केला की जे ॲप्पल आहे ते खाली काय येत आहे ते, तर त्यांना तेव्हा समजलं की जी अर्थ आहे जी अर्थ आहे ती काय करते ह्या ॲपलला खाली ॲट्रॅक्ट करते आणि हा जो फोर्स आहे तो फोर्सला फोर्स कुठं अट्रॅक्ट करत असेल सेंटर ऑफ अर्थला ॲट्रॅक्ट करत असेल द डायरेक्शन द डायरेक्शन फ्रॉम द ॲपल ऑन द ट्री टू द सेंटर ऑफ अर्थ इज अ व्हर्टिकल डायरेक्शन ॲट द पोजिशन ऑफ द ॲप्पल अँड द ॲपल फॉर्स व्हर्टिकली डाऊनवर्ड मग ॲपलचा जी डायरेक्शन ऑफ फोर्स आहे ती व्हर्टिकली डाउनलोड आहे डाउनलोड कारणामुळे व्हर्टिकली डाउनलोड कारणामुळे ती तो ॲपल खाली येत आहे जर ह्या याची ह्या फोर्सची डायरेक्शन जर वरती राहिली असती तर व्हर्टिकली तो अपवर्ड झाला असता ठीक आहे फिगर वन पॉईंट वन ऑन द लेफ्ट शोज अँड ॲपल ट्री ऑन द अर्थ ही जी वन पॉईंट वन फिगर आहे त्याच्यात काय दाखवलेले अर्थ आहे आणि अर्थवर हे ॲपल ट्री आहे द फोर्स ऑन अँ ॲपल ॲपलवरचा फोर्स ॲपलवर फोर्स आहे एक गोष्ट लक्षात ठेवा एखादा ऑब्जेक्ट असेल त्याच्यावर फोर्स ज्या डायरेक्शनने जात असेल लागत असेल त्याच डायरेक्शनने ऑब्जेक्ट मूव होईल जसं समजा तुम्ही फोर्स या डायरेक्शनने लावलं तर ऑब्जेक्ट ह्याच डायरेक्शनने मूव्ह होतो आता हा ॲपल आहे ॲपल मूव कुठं होतंय खाली मूव होतोय तर डायरेक्शन कोणती असेल फोर्सची तर ती व्हर्टिकली डाऊनवर्ड असेल व्हर्टिकली म्हणजे हा व्हर्टिकल आणि डाऊनवर्ड म्हणजे खाली ओके द फोर्स ऑन ॲन ॲपल ऑन द ट्री इज टुअर्ड द सेंटर ऑफ द अर्थ तर हा सेंटर ऑफ द अर्थ आहे तर त्या ॲपलवर सेंटर ऑफ अर्थ थ्रूस सेंटर ऑफ अर्थकडेच त्याचा फोर्स अप्लाय होत असेल अलँग द परपेंडिक्युलर फ्रॉम द पोजिशन ऑफ द ॲप्पल टू द सरपेस ऑफ द अर्थ तर त्यांनी सांगितलेलं आहे की सरफेस ऑफ द अर्थ हा असेल हा सेंटर असेल तर याची डायरेक्शन फोरची डायरेक्शन असेल टुअर्ड द सेंटर सेंटरकडे असेल ठीक आहे आणि तो परपॅन्डिक्युलर पडेल हा परपॅन्डिक्युलरच पडेल म्हणजे ॲपल तुमचा आसान येणार ओके तर ॲपल येईल तो सरळच येईल ठीक आहे तर त्यांनी असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे द फिगर अल्सो शोज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड द मून आता बाबा इथं मूनही दाखवलेला आहे आणि ही अर्थही दाखवलेली आहे आपल्याला माहिती आहे की अर्थच्या राऊंडला हा मून फिरणार आहे तर ह्या दोघांमध्ये सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो आणि त्याच्याबद्दल स्टडी आपल्याला पुढे करायची आहे द डिस्टन्स इन द इन द फिगर आर नॉट अकॉर्डिंग टू स्केल हां याचा हे पा सांगण्याचा मुद्दा असा आहे की कोणी असं ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन घेऊ शकते की अर्थ एवढी छोटी दाखवलेली सर आणि ट्री एवढा मोठा दाखवलेला आहे तर हे अकॉर्डिंग टू द स्केल नाही आहे असं नाही की त्यांना असं नाही की हे अकॉर्डिंग टू स्केलच आहे याच्यात काय आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठीच इथं एवढी मोठी आपल्यांना एवढी छोटी अर्थ त्याचा सेंटर दाखवायचा होता म्हणून त्यांनी अर्थ छोटी दाखवलेली आणि ॲपल ट्री मोठी दाखवलेली ती अकॉर्डिंग टू स्केल नसेल न्यूटन्स थॉट दॅट इफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन ॲक्ट्स ऑन द अप्लाईड ऑन द ट्री ॲट अ डिफरंट हाईट समजा एखादी एखादी ट्री असेल डिफरंट हाईटला असेल तर त्याला एक गोष्ट माहिती आहे की हे ॲपल आहे त्याच्यावर बी ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होणार आहे आणि हे ॲपल आहे त्याच्यावरही ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होणार आहे त्यांची हाईट किती असो मग त्याने विचार केला की जर ही जी हाईट असेल ती जास्त असेल समजा डिस्टन्स जास्त असेल म्हणजे मूनपर्यंत हाईट असेल तर मूनवरही ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होईल का असा त्याने विचार केला मच फर्दर सॉरी

तेव्हा अप्लाय होईल का मग त्याने तसा विचार केला फॉर एक्झाम्पल मून मूनवर अप्लाय होतो का ही गोष्ट तर त्याने त्याचा विचार केला आणि त्याच्यानुसारच त्याने आपली थेरी मांडली होती तर ही गोष्ट झाली की कशा पद्धतीने न्यूटनने डिस्कवर ग्रॅव्हिटेशनचं डिस्कवर केलं